नमस्कार, मी ॲडवोकेट मनोज विबळ, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, प्रभाग 17. माझ्या प्रभागामध्ये एकूण 7 झोपडपट्ट्या असून या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मोदी साहेबांच्या तत्वानुसार हर घर जल ही जी संकल्पना घेऊन जर आपण चाललो तर पनवेल महापालिकेतील सर्व झोपडपट्ट्यांना प्रत्येकाला नळ कनेक्शन देणं आवश्यक आहे, कारण पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी नगरपालिका असताना ग्रुपने नळ कनेक्शन देत होते, परंतु आता नळ कनेक्शनची मागणी लोकांची आहे. आम्ही बिल भरू, आम्ही जे काय असेल मीटरप्रमाणे चार्जेस भराल, त्यातून आम्हाला नळपट्टी द्या, परंतु त्यांना नळ दिले जात नाही. का? तर त्यांच्या घरपट्ट्या नाहीत. आता घरपट्ट्या नाहीत हे महानगरपालिकेने बसवायला पाहिजे. त्या संदर्भातली आम्ही मागणी केलो वेळोवेळी, मी असेल, आमचे सभागृह नेते परेश ठाकूर जे असेल त्यांच्या मार्गदर्शन मागणी केली, परंतु झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार त्यामुळे घरपट्टी सध्या नको, आणि घरपट्टी नाही त्यामुळे नळपट्टी नाही, असा प्रकार द्विधावस्थेत सापडलेले आहे. त्याचबरोबर पनवेल च्या नवीन पनवेल साईडचं म्हणजे पंचशील नगर आणि या साईडचं बघाल पश्चिमेकडेल तर मालधक्का, या दोन झोपडपट्ट्या इथे राहणारे लोकवस्ती, एक नवीन पनवेलकडची जी पंचशील नगर आहे पूर्ण सिडकोच्या हद्दीमध्ये, ती टॉवर लाईन खाली आहे, आणि ही झोपडपट्टी जर हलवली तर तिथे पार्किंगची सुविधा चांगल्या प्रकारे होईल. जी ट्रॅफिक जाम होती नवीन पनवेलची ती कमी होण्याचा प्रयत्न होईल. त्याचबरोबर MGMची पाईपलाईन जी आता 8 दिवसापूर्वी बऱ्याच मोठ्या प्रमाणात फाटली होती आणि त्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये ती फाटल्यामुळे पाणी गेलं आणि बऱ्याचशा घरांमध्ये प्रचंड पाणी साठा झाला होता. लोकांचे कदाचित रात्रीची वेळ झाला असता आणि आणखी फुटल्या असती तर लोकांचा जीव जाण्याचा तिथे परिस्थिती उद्भवली होती. त्याचबरोबर उलट्या पलीकडच्या साईडला पश्चिमेकडे गेलो तर मालधक्का आहे. मालधक्क्याच्या इथे आता नवीन त्यांनी एक प्लॅटफॉर्म रेल्वेने चालू करायचं ठरवलं आणि चालू झालेलं आहे. तिथे ट्रेन यायला लागले, लोकल यायला लागलेले, आणि ह्या परिस्थितीमध्ये तिथे भिंत बांधून तिथला जो रोड बंद करून जेणेकरून जर ती भिंत बांधली तर तिथल्या लोकांना जाण्यायेण्याचा रस्ता बंद होतोय, तिथल्या लोकांचं रिहॅबिलिटेशन होत नाही. त्यांना 17-18 लाख रुपये देऊन त्यांना कुठेतरी कल्याणला नेण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी त्यावर प्रखर विरोध करून रेल्वे मंत्र्यांकडे असेल, रेल्वे अधिकाऱ्यांकडे असेल, याचं वेळोवेळी पाठपुरावा केला, मागणी केली. आम्ही नगरसेवक त्यांच्या आमदार साहेबांसोबत नेहमी याबाबतीचं विचार मांडतो आणि आमदार साहेब आम्हाला नेहमी सहकार्य करतात. या झोपडपट्टींचं पुनर्वसन होण्यासाठी प्रशांतदादा ठाकूर यांचं प्रचंड प्रयत्न फॉलोअप आहे, परंतु हे होत असताना तिथे आता त्या रेल्वेच्या ह्याच्यामध्ये ती परत द्विधा ह्याच्यात आवडलं, सिडकोची जागा की रेल्वेची जागा. सिडकोची जागा असेल तर सिडकोमध्ये आम्ही पुनर्वसन करू, रेल्वे म्हणते आम्ही पुनर्वसन न करता आम्ही कल्याणला त्यांना घेऊन जाऊ. इथे त्यांची रोजीरोटी आहे, नवीन पनवेलमध्ये जे कमवतात त्यांची मुलांची शाळा शिक्षण इथे आहे, त्यांना कुठेतरी कल्याणला नेऊन टाकणं म्हणजे खूप त्यांच्यावर बळजबरी केला की अत्याचार केल्यासारखं होईल. आणि याला आमदार प्रशांतदादा ठाकूर असेल आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे. आता मागच्या आठवड्यात सुद्धा प्रशांतदादा ठाकूर यांनी या संदर्भातल्या रेल्वे अधिकाऱ्यांना सुद्धा समजून सांगितलं की ह्या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्या प्रकारचं प्लॅटफॉर्ममुळे त्रास देऊ नये, कारण त्यांना उठवू नये. त्यांना अशी सर्व परिस्थिती असताना आता आपण पंचशील नगर बघितलं, मालधक्का बघितलं, त्यानंतर पुढे आल्यानंतर शिवाजीनगर आहे, त्यानंतर लोकमान्य नगर आहे, त्यानंतर आपले इथे इंदिरानगर झोपडपट्टी आहे, त्याचबरोबर पुढे आणखी आपण गेलो तर नवनाथ नगर झोपडपट्टी आहे. ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत ह्या प्रायव्हेट आणि सारे सिडकोच्या जागेवर किंवा प्रायव्हेट आणि तुमच्या महानगरपालिकेची जागा अशा ह्याच्या सगळ्या डबल ह्याच्यात अडकलेल्या आहेत. आता आझादनगर जी झोपडपट्टी आहे ही एक प्रायव्हेट मालकांच्या ह्याच्यावर बसलेली आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली असता पनवेल महानगरपालिकेचे कमिशनर आपले गणेशजी देशमुख साहेब यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाकडून एक आपल्या पनवेलमध्ये सध्या 2 PMI योजनेखाली झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन चांगल्या जोरात पद्धतीने चालू आहे. माजी कमिशनर साहेबांना आजच्या या निवेदनानुसार हीच मागणी राहील की एक तर या झोपडपट्ट्यांना घरपट्टी नाही त्यामुळे पाणीपट्टी मिळत नाही, आणि मोदीजींचं जो तत्व आहे की घर घर जल शुद्ध जल तर हे आपण यांना देऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीत आपल्या शेजारीच असलेल्या अकुर्ल्या सुखापूर इथे बालाजी सिंपनी म्हणून मोठा प्रोजेक्ट एक MMRDA कडून सँक्शन झालेला आहे आणि तिथे 2000 पुढे साधारणतः 2200 घरं इथे रेडी पोझिशन मध्ये 4 वर्षापासून आहेत. तिथले जे बालाजी सिंपनीचे जे प्रोप्रायटर बिल्डर आहेत ते त्यांनी MMRDAला OCBC घेऊन ते ताब्यात घ्यावं म्हणून बऱ्याच वेळ मागणी केली, पण MMRDA अजून ताब्यात घेत नाही. आज 4-5 वर्षापासून या बिल्डिंग केवळ उन्हा पावसामध्ये सडत आहे. त्याचा ताबा महानगरपालिकेने शासनाकडे म्हणजे कमिशनर साहेबांना विनंती माझी राहील
की आपण याचा पाठपुरा करावा, शासनाकडे याचा पाठ मागोवा घ्यावा आणि कमीत कमी नवीन पनवेलकडची जी असलेली पंचशील नगर मालदाक्का ह्या ज्या झोपडपट्ट्या यांचं पुनर्वसन ह्या बालाजी सिंपणीच्या फ्लॅट मध्ये करावं, सदनिकर मध्ये करावं, ते ताब्यात घेऊन त्यांना वाटप करावं, जेणेकरून आपल्याला रेडीमेड पीएमआय योजनेखाली सरकारी जागेवर त्याचं डेव्हलप करून घरं बांधतात आणि त्यामध्ये गोरगरिबांना दिल्या जातात. पण जर का ह्या पहिल्या दोन प्रथम जर पंचशील नगर आणि मालदाक्का या जर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं तर बालाजी सिंपणीमध्ये या बसू शकतील आणि शिल्लक राहिलेल्या मग या वर्षाच्या झोपडपट्ट्यामधलं नवनाथ नगर असेल, शिवाजी नगर असेल, आझाद नगर असेल, त्यानंतर पुढचे गेल्यानंतर इंदिरा नगर असेल, तर ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, लोकमान्य नगर असेल, या झोपडपट्ट्यांचं तिथं पुनर्वसन करावं अशी माझी विनंती आहे. आणि हे जर लवकरात लवकर नाही झालं तर या सर्व माझ्या या प्रभागातल्या सर्व लोकांचं रहिवाशांचं जर का पुनर्वसन झालं नाही तर नाविलाजाने मला माझ्या सहित आमदार सभांच्या मार्गदर्शकाली शेवटी मला उठाव करणं भाग पडेल आणि निश्चित आमदार प्रशांतदा ठाकूर जसं सांगतील त्या पद्धतीने मी जर या लोकांना न्याय पाहिजे असेल तर याबद्दलचा आवाज उठवण्यासाठी मी निश्चित आंदोलन जनआंदोलन छेदील अशी माझी विनंती राहील. परंतु ही वेळ येऊ नये या कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे की ताबडतोब या संदर्भातले बालाजी सिंपणी असेल, मॅराथॉन असेल, इथले जे फ्लॅट आहेत हे ताब्यात घेऊन या आमच्या झोपडपट्टींमधल्या लोकांचं पुनर्वसन करावं. हीच एक देशसेवा राहील, ही मोदींचं जे गरिबांची लोकसेवा करण्याचं जे उद्दिष्ट आहे, रामशेठ ठाकूरांचं उद्दिष्ट आहे की 20% राजकारण 80% समाजकारण हे सुद्धा सफल केल्यासारखं होईल, हे सुद्धा तत्व पाळल्यासारखं होईल आणि ही माझी विनंती राहील.